झी 24 तास एक पाऊल पुढे. याला मी कुठेतरी म्हणेन की इंटिग्रिटी. अकॅडमिक इंटिग्रिटी म्हणजे कोणती? म्हणजे सेल्फ रेग्युलेशन महत्वाचं, हे जास्त सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून पुढचा समाज हा सेल्फ रेग्युलेटरी झाला पाहिजे. ज्याला स्वायत्त म्हणतो त्या स्वराज वर आधारलेला समाज म्हणतो तसा तो समाज आहे. आणि ते जर काय स्वराज्याचं सेल्फ गव्हर्नन्स हे जर आम्हाला आमच्या महाविद्यालयामधनं कॉलेजमधनं गटागटामधनं करता जर आलं नाही तर मग आम्हाला कुठे तरी बाहेरच्या गव्हर्नन्सची गरज पडायला लागते. मग ती पोलीसगिरी आहे, बाहेरचा संपर्क घेतो. सर तुमच्या काळात कधी पोलीस बोलवा लागले होते विद्यापीठात? एक प्रसंग आला होता ज्यावेळेस त्याच्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला गेटच बंद करून टाकलं होतं, कोणालाच येऊ देणार नाही, त्यावेळेस पोलिसांना बोलतो. सर हा प्रश्न मी अशा करता विचारतोय की एकूण तुम्हाला मी 25-30 वर्ष या क्षेत्रात जवळून लांबून पाहतोय, देशात पाहिलं, परदेशात काम करताना पाहिलं, एकूण तुमचा स्वभाव हा साधारणतः मृदू किंवा सगळ्यांना समावेशक, सगळ्यांचा ऐकून घेऊन करण्याचा आहे? या अशा सगळ्या प्रेशर्सना, राजकीय प्रेशर्सना, सामाजिक प्रेशर्सना, विद्यार्थी संघटना आहेत, प्राध्यापकांच्या संघटना आहेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत, तुमच्या नेतृत्वाची कसोटी कशी लागली, काय त्याचे अनुभव होते? कारण तुम्ही ते एक प्रकारे मृदुभाषी अशा प्रकारचे म्हणून त्या काळातही प्रसिद्ध होता, आजही तसेच प्रसिद्ध आहात. मला वाटतं एक याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असतो, तुम्ही जर सर्वांना एकाच प्रकारे एकाच नियमाने आणि तो नियम तुमचा न्याय आहे, अन्याय न करणारा आहे असं जर वागवलं तर सगळे लोक खुश असतात. ज्या वेळेला 10 लोकांची कामं तुमची सगळ्यांची नियमाप्रमाणे होत आहेत, एखादा माणूस येतो की ह्या नियमाप्रमाणे होत नाही, माझं तुम्ही काम करून द्या, तुम्ही ते केलं गेलं की अनेक लोक 10 लोक आणखी उर्जे उभे राहतात, माझंही तसंच आहे, तुम्ही माझंही करून द्या. ज्यावेळेस तुम्ही ज्याला घट्टपणे नाही म्हणता तेव्हा बाकीचे 10 लोक जे असतात ते खुश होतात. शिक्षण क्षेत्रातल्या नेतृत्वानं, कुलगुरूंना, राजकारण्यांना पहिल्याच वेळी नाही म्हणणं शिकायला पाहिजे. अगदी. आणि ती नीतिमत्ता शिक्षण क्षेत्रातले अनेक प्राध्यापक, संस्थाचालक ऐकत असतील अशी आपण अपेक्षा बाळगूया. सर एक दुसऱ्या प्रश्नाकडे मी येतो की विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आजकाल खूप वाढते. म्हणजे जरी 75% कायदा झालेला असला तरी सुद्धा MBA शेवटच्या सेमिस्टरला किंवा तिसऱ्या सेमिस्टरला 25% सुद्धा वर्गामध्ये जेव्हा मी शिकवायला काही ठिकाणी जातो तेव्हा उपस्थिती नसते. त्याबद्दल ना संस्था चालकांना खंत असते, ना विद्यार्थ्यांना खंत असते, ते फक्त MBA सारख्या कॉलेजेसकडे प्लेसमेंट सेल म्हणून बघतात. कशी बदलायची परिस्थिती? नाही खरा हा जो ढाचा आहे ना, हा ढाचा तसा चुकीचा झाला, कालबाह्य झाला हेच मला सांगतो. मग लेक्चर्स कशाला पाहिजे ना? मग आता नवीन संकल्पना आली आहे ना. आता तुम्ही जो प्रश्न विचारला, उत्कृष्ट माणसाचं लेक्चर असू द्या बरं, सगळे लोक येऊन बसतात. हो तिथं लोक बाजूला जात नाहीत किंवा ऍब्सेंट नाही राहत, पण त्यांना माहिती आहे की हे आहे ते पुस्तकातलं जे येत आहेत त्याच्या पलीकडे इंटरनेट देण्यासारखं काही नाही आहे, जातच नाही विद्यार्थी. म्हणजे कुठेतरी प्राध्यापकांचा दर्जा हा सुद्धा यातला महत्वाचा फार महत्वाचा भाग आहे. सर याच्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे जो प्राध्यापकांनी मला तुम्हाला विचारायला सांगितलेला. प्राध्यापकांनी नेमकं काय करावं, अध्यापन करावं का संशोधन करावं? नाही, संशोधन आणि अध्यापन याच्यामधले फारकत करण्याचं काहीही कारण नाही. ते एकमेकांशी निगडीत आहे. निगडीत आहे, सगळे काही निगडीत आहेत. कारण तुम्ही ज्यावेळेला एखादा प्रश्नाचा विचार करता आणि काय झालं की आज आम्ही फक्त आशयाचा विचार करतोय म्हणून आशय कसा जास्त समजून घेऊ, माहिती करून घेऊ, हा ज्यावेळेला विचार करतात त्यावेळेला प्रश्न निराळे असतात. पण ज्यावेळेला मी आशय किंवा ज्ञान वापरून मी प्रश्न कसा सोडवू समाजाचा, लॅबोरेटरी मधला, फील्ड मधला, हा ज्यावेळेला मी विचार करतो त्यावेळेला प्रश्न निराळे असतात. मग तिथं कुठेतरी मला संशोधनही करावं लागतं, सहकार्य लोकांचं घ्यावं लागतं, प्रत्यक्ष प्रश्नांची प्रायोरिटी ठरवावी लागते आणि उत्तर शोधावे लागतात. आणि हे माझं उत्तर समाजाच्या दृष्टीने योग्य आहे का याचाही विचार करावा. नैतिकता आली, बाकीची मूल्य व्यवस्था आली आणि उपयुक्तता आली. हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेस ती शिक्षण पद्धती झाली. नैतिकता आली, बाकीची मूल्य व्यवस्था आली आणि उपयुक्तता आली. हे ज्या वेळेला घडतं त्यावेळेस ती शिक्षण पद्धती झाली. त्या चांगल्या शिक्षण पद्धतीकडे आपलं हळूहळू गेलं पाहिजे. आणि मग हे ज्या वेळेला होतं आणि मुलाला लक्षात येतं की अरे मला सोडवायचं आहे, हा माझा प्रश्न आहे, हे माझं उत्तर असलं पाहिजे, त्यावेळेला मग तो इकडे तिकडे पडत नाही आहे, तो स्वतःच्या प्रश्नाची गुंतून बसतो. हे ज्या वेळेला होतं तेव्हा त्याला अभ्यास करणं हे सहज सांगावं लागत नाही, तो शोधत बसतो. ही शिक्षण पद्धती आज आमची नाही आहे, उद्या ती आणायला पाहिजे. सर एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय की शिक्षणाची वाढ अत्यंत बेसुमार झालेली आहे, परंतु त्याच्यामध्ये सुसूत्रता आपल्याला दिसत नाही.
एका शिक्षण व्यवस्थेचा दुसऱ्या शिक्षण व्यवस्थेशी किंवा ज्ञानाच्या शाखेशी काही संबंध आपल्याला येताना आढळत नाही. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण आज आपल्याला दिसत नाही. आपल्याला असं नाही का वाटत की कुठेतरी विद्यार्थी ग्राहक जो आहे त्याला अशी सांगणारी एक यंत्रणा असावी की हे चांगलं हे वाईट. तो एखाद्या कोर्सला ऍडमिशन घेतो आणि नंतर त्याला 2 वर्षांनी कळतं, वर्षभरांनी कळतं की याच्यातनं काहीच निष्पन्न होत नाही. इथं मला वाटतं आपण ज्या प्रकारे विचार करतोय तो विचार आणि ढाचा आणि तो सध्याची शिक्षण पद्धती याच्याशिवाय संबंध आहे. उदाहरणार्थ ज्याला एक इंडस्ट्रीयल मॉडेल ऑफ एज्युकेशन ज्याला म्हणता येईल त्याला प्रॉडक्ट खूप मोठा बाहेर पडलाय, जास्त संख्येने बाहेर पडलाय. आता त्याला नोकरी मिळते का हा प्रश्न लगेच येतो. शिक्षकांच्या बाबतीत प्रश्न असा राहतो की तो जो प्रॉडक्ट काढलाय तो उपयुक्त आहे का समाजाच्या दृष्टीनं. शिक्षकांना प्रश्न विचारताय, संस्थांना प्रश्न विचारताय, तुम्ही जे काय काम करताय, पैसा कमवताय किंवा लोकांना आश्वासन देऊन काहीतरी करता आहात याचा मुलांना उपयोग आहे का, समाजाला उपयोग आहे का, अशा प्रकारचे तुम्ही प्रश्न विचारता आणि महत्वाचे प्रश्न आहेत. आता या प्रश्नाचा काय औद्योगिक समाजाशी नोकरीची संबंध, मला नोकरी कुठेतरी उद्योगधंद्यात आहे, मला नोकरी कुठेतरी संस्थेमध्ये आहे असा त्याच्यामधला विचार आहे. अजिबात विकेंद्रित व्यवस्था तयार होते आणि ज्या वेळेला मला इथं बसून मला कुठला तरी अमेरिकेतलं काम करता येतं किंवा चायनामधलं काम करता येतं आणि माझी निर्मिती क्षमता 4 लोकांना एकत्रित करून मला हा प्रॉडक्ट त्याला तिथं देता येतो, त्यावेळेला संपूर्णपणे पिक्चर बदलत, सीन बदलतो. मग आता या काळासाठी 21व्या शतकाच्या काळासाठी जोडलेल्या समाजासाठी मग शिक्षण पद्धती कोणती, माझं काम करणं आणि मला निर्मिती करणं 4 पैसे कमवणं याच्याशी जोडलेली शिक्षण पद्धती कोणती, विद्यार्थ्यांनी ओळखायचं कसं पण हे शिकावंच लागेल, ते शिकावंच लागणार आहे. आता इथं आम्ही जे काही प्रयोग केले ते तुम्हाला सांगतो. आम्ही गेले 4-5 वर्ष भूमिका प्रधान शिक्षण पद्धतीकडे आलो. आकाशी मला सांगितलं प्रक्रिया परिणाम प्रोसेस रिझल्ट यावर शिक्षण अवलंबून असलं पाहिजे. आशय कोणता शिकायचा, तुझे जे प्रोसेस प्रश्न जे असतील त्या प्रश्नासाठी जो जो आशय लागतो तो शिक. मग ठरवायचं कोणी, शिक्षक मदत करेल, ट्यूटर करेल, मेंटॉर करेल, तर तू स्वतः कर. एक वेगळी शिक्षण व्यवस्था तुम्ही सुचवता. होय, सरांची आपण चर्चा चालू ठेवणार आहोत. अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर सरांनी स्पर्श केलेला आहे. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.